तुमचं रंगभूमी डॉट कॉम पॉडकास्ट मध्ये माझ्यासोबत आहे नाटक वेडा मराठी माणूस सौरभ तळपदे सौरभ तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही खूप इंटरेस्टिंग म्हणजे नाटकं आम्ही दोन बघितलीच आहेत नवीन आणि त्या व्यतिरिक्त नवीन नाटकं येणार आहेत माझ्या कानावर असं आलंय की बारा नवीन नाटकं येणार आहेत तर त्यापैकी चार पाच अनाऊन्स झाले त्याबद्दल आम्ही बोलणार आहोत आणि एपिसोडला सुरू करतोय आम्ही पण पुढे जाण्या अगोदर मला ते सांगायचंय की आम्ही समीक्षक नाही आहोत हे गोष्ट नमूद करूया आपण इथे कारण आम्ही आजच्या पिढीचे प्रेक्षक आहोत असं मी म्हणेन बरोबर सौरभ आम्ही समीक्षा नाही करत आम्ही एक निखळ चर्चा करतोय नाटकांबद्दलची सुरू करूया आजचा एपिसोड तर सौरभ मला वाटतं सुरुवात झाली पाहिजे वणवा नाटकापासून कारण ते आमचं प्रोडक्शन आहे सो इनकम्प्लीट थिएटर शिवम पंचभाई जर माहिती असेल डिरेक्टर त्याचा अंडा असेल आणि दोन भूते ही दोन नाटकं आलेली आणि तिसरं नाटक त्याने प्रपोजल ठेवलेलं आमच्यासमोर तो आम्हाला कन्सेप्ट आवडला खूप म्हणून त्या आम्ही प्रोड्यूस करतो आहे आणि सव्वीस तारखेला त्याचा शुभारंभाचा प्रयोग पुणे येथे झालेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे आणि नाटक खूप चांगलं आहे एकपात्री दीर्घांक येतो सव्वा तासाचा आणि एक वणवा हा कन्सेप्ट आहे आणि दिबा मुकाशी यांच्या कथेवर आधारित असा तो दीर्घांक आहे तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी मी या या निमित्ताने प्रेक्षकांना आवाहन करेन की प्लीज तुम्ही जास्तीत जास्त ठिकाणी जिथे जिथे प्रयोग आम्ही लावू शकतो तिथे आम्ही लावणार आहोत आमच्या सगळ्या सर्व म्हणजे आमची ताकद वापरून तर तुम्ही फक्त हजेरी लावा प्रयोगांना आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा तुम्हाला नाटक कसं वाटलं तुला कसं वाटतं कस वाट प्रोडक्शन क्षेत्रामध्ये उतरून ते नको विचारून खूप जास्त प्रेशर येतं आता मी म्हणजे मी नेहमी कॅमेऱ्याच्या या बाजूला असते आता मी त्या बाजूला आणि सगळं सगळं बघायचं मी आणि प्रेषित माझा नवरा आम्ही दोघंही बघतोय तर हे वेगळं म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लक्ष घालावं लागतं आणि काय फीडबॅक असेल ते अगदी काटेकोर द्यावे लागतात कधीतरी फार ब्रुटल क्रिटिसाईज करावं लागतं की हां हे अजून चांगलं होऊ शकतं किंवा काय पण लकीली शिवमने खूप चांगलं सगळं मॅनेज केलं आहे गाणी छान आहेत नाटकातली लाईट्स यश पोटनेस करतो आहे जो म्हणजे घंटा 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 वगैरे नाटक ही सगळी आहेत त्यामध्येही तो इन्वॉल्ड आहे त्या प्रोसेसमध्ये तर त्याचं लाईट्स खूप प्रॉमिसिंग आहे शिवमचं डिरेक्शन खूप चांगलं आहे लेखन त्याने अनुसर्जन केलं आहे जे कथेवरून दीर्घांकाचं तेही ब्रिलियंट आहे आणि समृद्धी जी काम करते एक पात्री जे भरपूर कॅरेक्टर्स ती दाखवते त्यामध्ये तर तिचं अभिनयही तिचा खूप म्हणजे अगदी फ्लेक्झिबल आहे आणि असं प्रत्येक कॅरेक्टरला साजेसा आहे तर खूप एफर्ट्स घेतले आहेत सगळ्यांनी आणि अगदी एक वन वनलायनर सांगायची झाली तर वणवा पेटण्याआधीची शांतता जंगलातली आणि वणवा विझून झाल्यानंतरची शांतता असं एक वन वनलायनर आहे त्या नाटकाची हा पूर्ण एक प्रवास तुम्हाला या नाटकात ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तो वणवा ॲक्च्युली डोळ्यासमोर उभा राहतो आपल्या म्हणजे मी बघितलं आहे नाटक मी दोनदा आता बघितलं आहे आणि खूप चांगले एफर्ट्स घेतले आहेत त्यांनी आणि पुण्याची टीम आहे आम्ही मुंबईत आहोत तर पुणे आणि मुंबई इथे तर डेफिनेटली आम्ही लावणार आणि नाशिकवरून वगैरेसुद्धा डिमांड्स येतात किंवा नाशिकला प्रयोग लावा तर तिथेही आमचे आता प्रयोग कधी कधी येते आता सव्वीस तारखेला जो झाला पुण्यातला सुदर्शन रंगमंचा आणि त्यानंतर आता नऊ दहा नोव्हेंबर नऊ तारखेला केशव गोरे इथे आमचा प्लॅन आहे लावायचा आणि दहा तारखेला प्रे, प्रे... क्रेसेंट थिएटर जे पार्लेचं आहे तिथे आमचे बोलणी चालले आहेत तर बघूयात तो आम्ही लवकरच आता अनाऊन्स करू ते दोन प्रयोग त्यामुळे येस भरपूर प्रयोग होणार आहेत प्रयोग आता झाले असं ना की जे आपलं हे आहे प्रबोधन ठाकरेचं मिनी थिएटर त्याचं रिनोव्हेशन चालू झालं चाल त्यामुळे तिथे जरासं अडकलं आहे आणि यशवंतचं मिनी थिएटर जे सुरू झालं आहे आता जयश्री जा जयंत साळगावकर असं जे प्रायोगिक रंगमंच जो आहे तर तिथे एक बोलणी तिथेही आम्ही प्रपोजल ठेवलेलं आहे तर तिथे पण झालं तर पण मुंबईत जरा जागा कमी आहेत आहे, ही माझी एक तक्रार असते आणि इवन जे रवींद्रनाट्य मंदिर आहे प्रभादेवीचं त्याचं पण चालू आहे त्याचं अजून काही पुढे झालं नाही हो कारण प्रायोगिकसाठी फार नाहीयेत रंगमंच तर ते लवकर व्हावेत सुरू असं वाटतं कुठेतरी सगळ्यांनीच लक्ष घातलं पाहिजे कारण फक्त व्यावसायिक असं नाही आहे प्रायोगिक नाटकंही तितकीच सुंदर असतात पण त्यांनाही तसा रंगमंच उपलब्ध करून दिला पाहिजे मला असं वाटतं की आता जसा रिस्पॉन्स येतोय लोकांचा नाटकाला व्यावसायिक तो जर आपण वळू दिस इज द बेस्ट टाइम आज आत्ता हा क्षण आहे की जेव्हा प्रायोगिक रंगभूमी आपण डेव्हलप करू शकतो डेव्हलप करू शकतो द मोमेंट राईट नाव आणि पुण्यात आहेत रे पुण्यात म्हणजे मी बघितलं तर सुदर्शन रंगमंच इतकं सुंदर त्यांनी लेवल्स बनवले आहेत छोट्याशा जागेत मी सगळीकडे ब्लॅकआउट्स वापरले आहेत आणि एकॉस्टिक्स एवढे सुंदर आहेत आणि अशी मस्त ऐस्पइस जागा आहे म्हणजे तिथे गेल्यावर अशी नाटकांची वाईब येते की गेल्यावर तिथे बिल्डिंगमधून एंट्रन्स आहे तिथे नाटकांचे सगळे पोस्टर्स लावलेले असतात म्हणजे आम्ही तिथे ज प्रेषित खाली होता थोडा वेळ तिकडे तर तेव्हा आय थिंक पंधरा वीस मिनटामध्ये काहीतरी तिकडे दहा पंधरा लोकं बघून गेली की कुठली नाटकं लागणार आहेत विकेंडला वगैरे असं एवढं लोकांमध्ये पण तेवढं जागरूकता आहे प्रायोगिक नाटकांबद्दल आवड आहे हौस आहे <laughs> तर ते मला खूप आवडलं त्याचं द बॉक्स आहे भरपूर आहेत एस एल आर पण आता झालं आहे एस एल तर म्हणजे वेगळं वेगळाच विषय तो खूप सुंदर त्यांनी ते बांधले इश्यू जागेच आहे असं नाही की इकडे कोणाला करायचं नाही पण प्रायोगिक करतात किती गाजलंय हो पण करणार कुठे परफॉर्म आणि मेन थिएटर नाही पण मेन थिएटर लावायचं म्हणजे मग खूपच आटापिटा करायला लागतो आता काही काही सवलती म्हणजे हे सुरू झाले शिवाजी मंदिर मध्ये आता एक सोमवार महिन्यातला देतात तो एक चांगली ती कल्पना आहे थोडा श सो शिवाजी मंदिर जे नाट्यगृह आहे दादरचं तिथे कुठलाही महिन्यातला एक सोमवार प्रायोगिक नाटकासाठी दिला जातो आणि नाट्यगृहाकडून संस्थेला पैसे दिले जातात मानधन दिलं जातं प्रयोग केल्याबद्दल तर हा वेगळा खरंच म्हणजे त्याचं घेतायत सुद्धा लाभ घेतायत सगळ्या संस्था तर जास्ती जास्त संस्थांनी लाभ घ्यावा आम्हीही त्या प्रयत्नात आहोत आम्ही कॉन्टॅक्ट करणार आहोत वणवासाठी तर हा होता येस वणवा तर त्याचं टीजर वगैरे तुम्हाला रंगभूमी डॉट कॉमच्या चॅनेलवर किंवा मा आपल्या माय रंगभूमी अकाउंट वर इंस्टाग्रामवर बघायला मिळणार थँक्यू सौरभ थँक्यू आणि तुझी खूप मदत होती या प्रमोशनसाठी पोस्टर वगैरे सौरभही शेअर करतोय इन्स्टावर त्यासाठी खूप थँक्यू आणि आता मला म्हणजे कळते की प्रमोशन खूप गरजेचं <laughs> असतं त्यामुळे मी सगळ्यांना ज्यांना मी भेटते त्यांना मी सांगते की आमचं नवीन नाटक बघा येऊन प्लीज कारण हे बघणं खूप गरजेचं आहे कारण ते खूप मेहनत घेतली आहे त्यामागे म्हणजे सगळी मुलं खूप मेहनत घेत आहेत आणि खूप मनापासून असं ते प्रोजेक्ट विचारांनी करतात काही वेगळा पर्सपेक्ट पर्सपेक्टिव्ह देण्याचा वेगळा काही दे नवीन देण्याचा इव्हन लाईटच्या बाबतीमध्ये असून बाबतीमध्ये असून दे वेगळे अडॅप्शन आहे ओके मूळ कथा कोणाची तर ज्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते ती जी पद्धत आहे ती खूपच नवीन आणि फ्रेश आहे फ्रेश आहे त्यासाठी तरी लोकांनी यावं संवादातून जे नाटक पुढे जातं तर ह्याच्यात संवाद आहेत एक पात्र संवाद आहेत पण त्यामध्ये त्याने जे फिजिकल मुवमेंट्स जंगलातले साऊंडस्केप बनवून जंगलाचा इफेक्ट दिलाय लाईट्स वगैरे वेगळे वापरून तो जंग जंगल ऍक्च्युअली उभं केलंय आपल्यासमोर आणि आपल्याला ओढून घेतं ते जंगलामध्ये की वणवा पेटलाय आपल्याला वणवा दिसतो स्टेजवरती हे मी तुम्हाला सांगतो कसा ते तुम्ही नाट्यगृहात जाऊन बघा <laughs> तर सौरभ नुकतंच आता आपण बघितलं गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटक बघितलं तर कसं वाटलं तुला नाटक मला तर खूप छान वाटलं पण जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा संच वेगळा होता आणि जेव्हा तू बघितलं संच वेगळा होता हा एक चर्चेचा विषय वेगळाच काय माहित नाही काय झालं पण तू बघितलं तेव्हा ते संपदा माने होती म्हणजे त्या, त्या भामिनी करत ओके आणि त्याने जी भामिनी साकारली होती ती मला तरी खूप आवडली होती ओके कारण त्यांच्या गाण्याचा वांसमुख आला होता हु, हु, सो तू केलं वाटत तेव्हा अजिंक्य पोशे करत होते हो पुरुष पात्र हे साकार होते भामिनी साकारत होते पण म्हणजे नाटक आवडलं मला प्रश्नच नाही पण कसं म्हणू म्हणजे ती गोष्ट इतकी इंटरेस्टिंग आहे ना आणि त्यात नाट्यसंगीत तुम्हाला ऐकायला मिळतंय की रवी मी असू देत किंवा नाही मी बोलत आता तर त्यांना ते, ते, ते बोलायला लागल्यावरच एक म्हणजे सिनियर सिटीजन नाटकाला जे होते त्यांना तर पाठ होती गाणी हे तूही मला बोललास की ते गात होते गाणं कोरसमध्ये तर ते खूप छान माहोल तयार झालेलं आहे एकदम आणि मी ज्या प्रयोगाला गेले होते ते उपेंद्र सर हज म्हणजे मला हे सांगावं सगळे हजर होते आणि ऋषिकेश जोशी जे डिरेक्टर आहेत या नाटकाचे त्यांनी तिसरी घंटा त्यांना ते द्यायला सांगितली की तिसरी घंटा तू दे म्हणून तर एक छान असा माहोल क्रिएट झालेला आणि खूप पाऊस पडत होता बाहेर त्यामुळे खूप मी तो एन्जॉय केला शो पण हे लिखाण एवढं छान आहे ना की दोन महापुरुष नाट्यसृष्टी जेव्हा एकत्र आले तेव्हा काय झालं असेल था? आज विचार ना दोन कोणी एकत्र एकत आले कोलॅब केलं तर किती हाईप होईल तेव्हा कशी झाली असते था? ते पण बालगंधर्व आणि केशवराव भोसले हो आणि ही हाईप म्हणजे जे झालं ते एक भेट जी झाली आणि ती एक ऐतिहासिक भेट झाली आणि तेव्हा जे आपल्याला जो अंगावर काटा आला पाहिजे त्यामध्ये ऋषिकेश जोशी अगदी यशस्वी ठरलेत खरंच आणि अभिराम भडकंग भडकमकरांनी खूप छान लिहिलंय ते नाटक बांधलं छान आहे कारण की एवढी छान गोष्ट फुलवली होती की दोघांचे गाण्याचं ते घराणं वेगळं होतं दोघांची गाण्याची पठडी वेगळी होती आणि तरी ते दोघं एकमेकांसमोर आले आणि त्यांची परत वेगळा फॅन फॅन बेस होता की नाही बालगंधर्व यांच्यासोबत गाऊ शकत नाहीत केशवराव त्यांच्यासोबत गाऊ शकत नाही पण जेव्हा ते गायले तेव्हा एक काहीतरी अद्भुत असं ते नाट्य छान होतं की दोघांमध्ये कुठे कटुता नव्हती कुठे बिटनच नव्हता हे बघण्यासाठी हे माझ्यापेक्षा मोठे आहेत मग मी यांच्यावर कसं गाऊ जेलसी नव्हती सो ते बघता इतकं छान वाटतं ना आणि काही काही क्षण असे चांगल्या पद्धतीने ते आहेत की असं वाटतं खरंच दोघं आहेत तिकडे हो खूप त्यांचा प्रेझेन्सचा भास होतो ते खूप Uh, काय ऑफिस डायरेक्शनचा भाग आहे हो। ज्या पद्धतीने नाटक बसवलंय ते बघताना पण खूप विज्युअली प्लीजिंग वाटतं खूप सुंदर आणि ओमकार प्रभू घाटेचा आवाज ओमकार प्रभू घाटे म्हणजे संगीत नाटक आधी मी एक बघितलेला उघा रंग एकच झाला त्यामध्ये ओमकारने भरपूर वंजमोर घेतले होते आणि आता ह्या नाटकामध्ये म्हणजे मला फार असं आश्चर्य नाही वाटलं की ओंकार म्हणून मी गेलेले असं पण तू म्हणू शकतोस इतका मला त्याचा आवाज आवडतो युवती म्हणाला ऑलमोस्ट दोन हो 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 तो त्याने दोन तीन गाण्यांना घेतले वन्स मोर आणि नाही छान आहे म्हणजे ते कसं आहे बालगंधर्व आणि केशव सूर्य एका महत्त्वाच्या उद्देशासाठी एकत्र आले होते आणि मग ते नाटक घडलं त्या नाटकाने इतिहास रचला पण ते नाटक घडताना ज्या काही छोट्या 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 गोष्टी मागे घडल्या होत्या त्या बघणं इतकं इंटरेस्टिंग आहे ते तेव्हा जे त्यांचे कपडे आणि मग स्त्री पात्र पुरुष साकारायचे ते सगळं बघणं एकदम आपल्याला एक वेगळ्या एक काळात घेऊन जातं आणि फक्त फोन फोन बंद ठेवा या नाटकामध्ये तो माहोल बाहेर काढतो फोन वाजला की अरे तेव्हा फोन कुठे होता असं होतं ते आणि ऋषिकेशोजी अनाऊन्स पण करतात सुरुवातीला की फोन बंद ठेवा कारण तेव्हा ज्या काळात फोन नव्हते म्हणून ते चांगलं नेपथ्य आणि मेकअप इतकं छान झालं आहे की ते कलाकार खरंच तिकडे आहे त्याचा भास होतो बालगंधर्व असून केशवराव भोस त्यांचं इव्हन ड्रेस त्यांची पगडी त्यांचं केशभूषा इतकी साजेशी केली आहे ना की बघताना खूप छान वाटत खूप सुंदर आणि ह्याच म्हणजे भरपूर प्रयोग होऊ दे त्याचे आणि प्रयोग जे होत आहेत ते सगळ्यांनी जाऊन बघा कारण तुम्ही बालगंधर्व चित्रपट बघितलाय बरोबर आहे पण एक केशवसूर्याची पण एक इमेज आहे आणि ती चांगली केली आहे ऋषीने म्हणजे खूप चांगलं काम केलं त्याने कारण थर्टी वन चे होते जेव्हा केशवराव भोसले वारले तेव्हा त्यामुळे त्यांचं फार कुठे फोटोज किंवा व्हिडिओज असं काही रेफरन्सेस नाही आहेत तरी त्याने ते खूप चांगले उभे केले आहेत ते त्याचं क्रेडिट आहे कारण कसं आहे कुठेही नाहीये त्याचं काय प्रोज अँड कॉन्स आहेत कारण कोणीच बघितलं नाही आहे त्यामुळे तो काहीही करू शकत होता पण तो काहीही नाही करू शकत होता त्याला थोडा विचार करायला लागला लाग आहे त्या व्य व्यक्तिमत्त्वाचा आणि तो तो रुबाब त्यांचा केशवराव भोसलेंचा त्याने खूप छान दाखवला कारण कमी वयात त्यांना खूप यश मिळालेलं त्यामुळे थोडा रुबाब त्यांच्या व्यक्तिमत्वात गरजेचा होता दाखवणं आणि तो त्याने सुंदर दाखवला आहे असं मला वाटतं गाणं तुला त्यातलं कुठलं आवडलं सगळ्यात जास्त युवती <laughs> अजून पण कधी कधी ते हो हो त्याने वन्स मोर घेतलंय त्या गाण्याला खूपच सुंदर खूपच सुंदर आणि सगळे सिनियर सिटीजन जेव्हा ते कोरस देतात तेव्हा असं वाटतं आपण त्या काळातच गेलो असं वाटतं आणि तेव्हाच एक एक सांगितलंय की बालगंधर्व महेश सोबत घेऊन जायचे ट्रेन मधून अख्खी बोगी म्हशीसाठी असायची वगैरे तर खूप गमती जमते ते वेगळंच आहे तेव्हाचं म्हणजे ते तेव्हा ना खरं काय माहिती आहे का मोबाईल नव्हते ना त्यामुळे लोकांना वेळ होता असं काहीतरी कसं तरी गाण्याची आराधना करणं किंवा एखाद्या गोष्टीला स्वतःला वाहून देणं आता ते आत्ताच्या पिढीमध्ये ते नाही राहिलं आहे कारण ते फोनकडे थोडा डेडिकेटेड टाईम जास्त आहे असं मला वाटतं त्यामुळे पण खूप शुभेच्छा नाट या नाटकाला हा असा एक वेगळा प्रयोग करून बघणं त्यासाठी पण खूप धाडस लागतं मोठं आणि ते करून दाखवलं ऋषिकेश सरांनी अभिराम भडकर भडकंकर सरांनी लिहिलं त्याबद्दल थँक्यू त्यांना आणि ऋषिकेश सरांना की त्यांनी एवढं सुंदर ते प्रेझेंट केलं आपल्यासमोर आणि प्रदीप मुळेंचं नेपथ्य लाईट्स अतिशय सुंदर आहेत नाटकात त्यासाठी त्यांनाही खूप शुभेच्छा मयूर रानडेच्या वेष्ट हिचा उल्लेख केलाच पाहिजे खूप सुंदर म्हणजे आता अजिंक्य पोंक्षे जे करतायत हे स्त्री पात्र ते पण इतकं गोंडच दिसतंय त्या ह्याच्यात आणि ते पुरुष पात्र आणि स्त्री पात्र दोन्ही करतात आणि ते दोघांमध्ये ते छान ट्रान्झिशन दाखवतात एक प्रसंग ज्याच्यामध्ये बालगंधर्व किशोरवाना भेटाव्या येतात की आपण हा प्रयोग संयुक्त प्रयोग करूया तेव्हा त्यांची ती पगडी त्यांचा तो खूप सुंदर वेशभूषा इतकी छान झाली होती ती उत्कृष्ट अगदीच आणि ते दोघेही एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यातली नम्रता की कोणी दोन सुपरस्टार भेटतात तर कोणीच असं हे नाहीये की अरेरावी नाहीये त्यामध्ये खूप असा नम्रपण आहे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून आजच्या पिढीला असं मला वाटतं आणि खूप प्रयोग होऊ देत आणि जिथे ते प्रयोग होतील ते तुम्ही बघा जाऊन ऑफकोर्स तुम्ही संधी सोडू नका कारण हे अनुभव हा वेगळा आहे तो अनुभव कारण तेव्हाच्या काळात आपल्याला हे नाटक घेऊन जातं बरं सौरभ नवीन नाटकं येत आहेत खूप सो तुला तुझ्या माहितीतलं आत्ता नाटक कुठलं आहे लेटेस्ट एक तर महेश कोठारे यांचं त्यांचं पदार्पण करतात नाट्य क्षेत्र शे, महेश कोठारे सादर करत ते नाटक आणि आदिनाथ कोठारे आहेत त्यामध्ये आणि रसिका सुनील आहेत गौतमी देशपांडे आहेत प्रियदर्शन जाधव आहेत एवढी मोठी स्टारकास्ट आहे त्या नाटकाची आणि अजय विचारेसुद्धा आहेत प्रोडक्शनमध्ये अजय नेता अजय विचारे आणि आदिनाथ कोठारे एकत्र करतात ते प्रोडक्शन करता आणि सस्पेन्स आहे हॉरर आहे ते नाटक मला वाटलेलं फक्त थ्रिलर आपल्याला थ्रिलर वाटलेलं नाव सांगितलं नाही अजून नाटकाचं नाव, नाव नाटका दोन वाजून बावीस मिनिटांनी आणि हॉरर काहीतरी बघायला मिळणार आहे तर हॉररचा एक नवीन ट्रेंड सुरू झालाय असं नाही वाटत तुला ना? म्हणजे पद्मिनी धाम एक आलं त्यानंतर बघितलं खेळो कसं होतं चे प्रयोग म्हणजे काय झाले नाहीत अनफॉर्च्युनेटली अजून व्हायला हवेत त्यांचे प्रयोग खेळो कारण खूप मोठा मॉब आहे आणि त्यांनी खरंच तो थरार निर्माण केला आहे ते रंगमंचावर ते एक प्रथा त्यांनी दाखवली आहे खेळो नावाचा तो एक खेळ असतो गावातला आणि मग त्यामागे काय रहस्य असतं असं ते सुंदर आहे म्हणजे गुंफलं छान आहे ते नाटक पण हा आपल्या ऑडियन्सचा कुठे ना कुठे एक ड्रॉबॅक आहे की आपण फक्त कॉमेडी किंवा रोमॅन्टिक नाटकं जास्त बघतो नाटक नाटकं तितकी बघितली जात नाही किंवा दोनशे सतरा पद्मिनी धाम जेव्हा आलं होतं स्टार्टिंग हा रिस्पॉन्स खूप चांगला होता हुँ, हुँ, जसे प्रयोग पुढे सरकत केले रिस्पॉन्स थोडा कमी 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 होत गेला होय आणि ते नेपथ्याची जास्त चर्चा झाली असं मला वाटतं पण कथेपेक्षा किंवा ऍक्टर्स पेक्षा फक्त नेपथ्य गिमिक्स दाखवले होते जास्त बोललं गेलं आता नाटक इटसेल्फ। नाटक इट सेल्फ हो आणि आता दोन वाजून बावीस मिनिटांनी बावी येत आहे आणि नीरज शिरवईकरचं नाटक आहे आणि तो सस्पेन्स लिहिण्यात तर मास्टरी आहे त्याची एक शून्य तो तिन आलं होतं हो आणि दुसरं त्याचं दिग्दर्शन करत आहेत विजय केंकरे सर त्यामुळे ते, ते चांगलंच असणार आहे नाटक प्रश्नच नाही अजून शुभारंभाच्या तारखा या नाटकांच्या ता म्हणजे झाल्या नाही पण नाय एम लुकिंग फॉरवर्ड कारण गालिब नंतर गौतमी पांडे बघत दिसणार हो आणि ती खूप सुंदर अभिनय केलाय तिने गालिबमध्ये सुद्धा आवडलेला आणि आवाज तिचा गोड गळा आहे त्यामुळे तो छान वाटतोय एखाद्याला मृदू आवाज तिचा बघूया काय वेगळं काहीतरी विषय एवढं नक्की कळेल आता थोड्या दिवसात कोठारे आदिनाथ कोठारे आणि पाणीसाठी आता त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे दर्शक म्हणून खूपच छान म्हणजे आता लुकिंग फॉरवर्ड टू इट की काय असेल असं आता एक्साइटमेंट आहे आणि चांगली आहे प्रियदर्शन जाधव पण आहेत प्रियदर्शन जाधव आहेत काहीतरी कॉमेडी पण असणार आहे मध्ये मध्ये विनोदीही असेल ते नक्कीच त्याला विनोदाची एक झालं असणार आहे त्याला आणि दुसरं एक नाटक तो, तो ओ, आहे पर्णचा हो पर्णपेठवे <laughs> फेस आत्ताच रिव्हील झालाय बाकी आपल्याला माहित नाही पण पुस्तक बरेच जणांनी वाचलं असेल, असेल ते आणि बरेच जणांकडे पुस्तक असेलही पण ते वेगळं काहीतरी एक प्रकार आहे तो पण पोस्टरमध्ये खूप सूट झाली स्कूल गर्ल एक्सपेक्टेड आहे खूप क्यूट दिसते आणि अभिनाट्य म्हणताय ते म्हणजे अभिवाचन आणि ना ना नाट्य असा वेगळा प्रकार म्हणजे जर पत्रापत्री सारखं असू शकतं असं आपण अंदाज बांधू शकतो जे देवी प्रभाळकर आणि विजय केंकरे सरांचा आहे तसा प्रकार असू शकतो असं वाटतं अजून काही रिव्हील झालेलं नाहीये त्यानंतर आत्ताच रिलीज झालं नाटक ज्याची त्याची लव्ह स्टोरी त्यामध्ये आपले कारेदुरावा फेम जोडी आपली सुयश टिळक आणि सुरुची ते आहेत त्यानंतर शर्मिला शिंदे आहे त्यानंतर शर्वरी पोरकर आहेत आणि ते नाटकही कमाल असणार आहे कारण ते काहीतरी एका रिझॉर्टवर जातात आणि मग तिथे कपल्स रिलेशनशिपवर आहे पण कॉमेडी वाटतंय आहे प्रोमोजवरून तू बघितले प्रोमोज प्रोमोज बघितले छान वाटले आणि कारेदुरावा सिरियल पाहिली आहे मी कॉलेज जस पासआउट झालं होतं सो खूप वेळ ती सिरियल फॅन आहे त्यांचं पिक्चर आहे कोण भर सो मी नाटकासाठी साठी लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि दुसरं म्हणजे रोहित हळदीकर oh. पूर्णानंद हे पण खूप चांगले ऍक्टर्स आहेत कारण पूर्णानंद आताच मानवत oh. मॉडर्स मध्ये होता आणि रोहित हळदीकर दोन स्पेशल जे गिरीश आहुक आणि जितेंद्र जोशी यांचं नाटक होतं त्यात तो होता माझं राहिलं ते नाटक त्यात त्यांचं काम खरंच चांगलं झालं दोघांचं पण स्टेजवरती सगळे चांगले चांगले कलाकार दिसणार आहेत नाटक पण खूप छान असेल आणि प्रियदर्शनचं दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव दिग्दर्शन करत हो 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 म्हणजे तर काहीतरी कमालच असणार आणि असेल विनोदीच असेल हे नाटक म्हणजे रॉमकॉम स्टाईलचं वाटतंय कारण हनीमून कपल्स वगैरे दिसत आहेत प्रोमोमध्ये तर प्रॉमिसिंग वाटतंय फारच अजून इंटरेस्टिंग एक नाटक असं येत आहे ते म्हणजे विशामृत तर विशामृत म्हणजे काही नाही विषामृताचा जो खेळ खेळायचो तसा कन्सेप्ट असेल त्यामध्ये पण अच्छा विशाल आणि अमृता असा कपल आहे रोमॅंटिक कपल रोमँटिक होतं पण आता त्यांचं लाईफ थोडंसं म्हणजे सट तेच 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 असं झालंय बोरिंग झालंय म्हणून का का ते काहीतरी इंटरेस्टिंग करायला बघतात काय करायला बघतात ते नाटकामध्ये आहे शुभंगर तावडे आहे आणि प्रियदर्शन इंदलकर ओ प्रियदर्शन इंदलकर चेहराच्या सगळ्या फॅन आहेत येस प्रियदर्शन खूप फॅन फॅन फॉलोंग आहे आणि ती करते छान करते ती हास्यजत्रा करत होती त्यानंतर तिने चित्रपट केला आणि आता ती नाटकात दिसते जो ती सगळे प्लॅटफॉर्म सगळीकडे स्वतःला पडताळून बघते कलाकार म्हणून ही चांगली गोष्ट एक जमेची बाजू आहे आणि त्यासोबत विजय केंकरेंचं दिग्दर्शन आहे म्हणजे तर प्रश्नच नाही छानच असणार सो विषामृतचे दिग्दर्शक ही विजय सर आहेत आणि लेखक आहेत घनश्याम रहाळकर तर खूप इंटरेस्टिंग काहीतरी असणार आहे रॉमकॉम आहे कॉमेडी असणार आहे हे आणि बघूया कधी प्रयोग येतात मी वाट बघते कारण ही सगळीच अशी आहेत नाही की सगळ्यांनी एकत्र कपल्सने बघण्यासारखी नाटकं वाटत आहेत आणि आरती मोरे याच्यामध्ये दादा गुड न्यूज मध्ये होती उमेश कामतच्या अपोजिट तर ती खूप दिवसांनी येते त्याबद्दल पण मला एक्साइटमेंट आहे कारण तिने छान प्रामाणिक एक रोल तो निभवलेला दादा गुड गुड न्यूजमध्ये असं कंप्लेन करणार काही नव्हतं छान अभिनय करते ती त्यामुळे बघूया पण तुला काय वाटतं रॉम कॉम्स एवढे येतात आणि प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा वेगळा आहे सो आता अजून मग विचार हाताळ्या गेले पाहिजेत का हा तुझा विषय मी तुला विचारणार सौरभ खूप बोलायला हवंय आज तू बोल बोल बसंती बोल विषय <laughs> <laughs> <थीक है, थीक laughs> <है। laughs> हाताळले गेले पाहिजे कारण कॉमकॉमचं असं एक सुरसुळात सगळे सुद्धा वयचं करत आलो त्याच्यानंतर पाहिले ना मी तुला आलं नियम नियमवाटी लागू ऍक्च्युअली नियमवाटी पासून जे सुरू झालंय ना त्यानंतर मग ते रांगच लागली असं काहीतरी ते त्यामुळे पण आपण एक प्रेस कॉन्फरन्स की हल्ली चांगले लेखक नाही हो आणि म्हणूनच जुनी नाटकं बघत आणावी लागतात ते कुठे ना कुठे तरी ना मला जुनी नाटकं बघून वाटतात म्हणजे सूर्याची पिल्ले बघतो किंवा गेला माधव बघतो तेव्हाच लिखाण तीन तासाचं नाटक लिहिणं भले ते कॉमेडीच होतं किंवा त्याच्यामध्ये कुठे रोमॅन्टिक टच असेल इकडे तिकडे त्याच्यामध्ये जो संदेश द्यायचा होता तो प्रत्येक नाटकाचा सा वेगळा असायचा हो। ते मांडण्याची पद्धत खूप वेगळी होती आता कसं झालंय की दोन ऍक्टर दोन एक कपल एक काउन्सिलर हाच फॉर्मॅट चालला सगळी हो, हो। आणि कुठे ना कुठे तर ते रिपिटेटिव्ह होत आहे ते, 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 ते कुठे ना कुठे ते, ते चेंज झालं पाहिजे किंवा अजून वेगळ्या विषय हाताळले गेले पाहिजे त्यासाठी वाटतं जेव्हा दोन वाजून बावीस वा मिनटांसाठी नाटक येतात त्याला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला दिला पाहिजे हा तर अजून नवीन नाटक गाण्याचं धाडस करेल बरोबर बोलतोस तू आणि झालंय काय माहिती आहे का प्रेक्षकांना कसं आहे प्रेक्षकांना आवडतंय तर बनवूया ना असंही झालेलं आहे त्यामुळे मग ते लिहूया प्रेक्षकांना ते आवडतंय ते लिहूया आता निरजसारखे काही आहेत की जे काहीतरी वेगळं निरंजन पेडणेकर प्रयोगामध्ये म्हणजे उच्छाद आपण बोललो गेल्या एपिसोडमध्ये वेगळं करायचं आहे आम्हाला तुम्हाला आवडत असेल तर या नाही तर मग ठीक आहे आम्ही करून बघणार प्रयोग हा पण एक ठेवू शकतो आपण हे आणि एक दुसरं काय आहे जुनं आणि नव्यामध्ये तफावत आहे सूर्याची पिल्ले जर आपण तीन अंकी नाटकाला एवढं बसू शकतोय बोर न होता खरंच म्हणजे नाही बोर हो यार मला ते अजूनही मला फार गुतुहल वाटतं नाटकामध्ये खरंच गुंतवण अगदी छान बांधलं असेल म्हणजे त्यांनी की ते कुठेतरी ती ताकद मिसिंग आहे आताच्या लेखकांमध्ये असं मला वाटतं आणि पण होईल इम्प्रूव्ह फक्त काय माहितीये का त्यांचा आदर्श ठेवला पाहिजे ती नाटकं जाऊन बघितली पाहिजेत प्रेक्षकांनी ती नाटकं बघितली पाहिजेत म्हणजे ते संस्कार होतील प्रेक्षकांवर की काय चांगलं प्रेक्षकांना संस्कार होण्यापेक्षा जर प्रेक्षकांनी रिस्पॉन्स दिला तर जास्त नाटकं तशी लिहिली जातील तर प्रेक्षकच गेले नाही तर नाटक लिहिले कुठून जाणार आहे आता गालिब एक छान अटेम्प्ट होता हो कधी वेगळं देण्याचा हो। हो। रिस्पॉन्स नाही नावामुळे नावा गालिब नाव म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी मी स्वतः पण जिन्मे दादा तेच म्हटले की अनारकली वगैरे असं काहीतरी असेल असं मला वाटलं ऐतिहासिक ऐतिहासिक असेल हिस्टोरिकल असं काय असेल पण नव्हतं ते वेगळाच नाटक आणि त्याचं संगीत चांगलं होतं प्रकाश योजना छान होती सगळं छान होतं त्या नाटकाचं नाटक खूप स्मूथ होतं आणि एका फ्लो मध्ये फ्लो सगळे कलाकार आणि एकदम ताकदीचे होते ते खूप छान पण ठीक आहे काय आता तुला माहितीये का, का, का फुप फुप एक आता ज्येष्ठ त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला नाटक त्यांना विचारलं नाटक तुम्ही केलं नाही बरेच दिवस का तर त्या म्हणलं की खूप जीव लागतो नाटकाला खूप मेहनत असते तालमी होतात खूप आम्ही म्हणजे घासतो खूप आणि नंतर असं तर नाटक बंद पडतं पाच सहा प्रयोगांनी ते जिवारी लागतं त्यासाठी मी नाटक नाही करत म्हणजे तू विचार कर ना हा पण कलाकारांचा एक अप्रोच बरोबर आहे ना की अरे आम्ही एवढी मेहनत करतो आणि प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत मग काय करायचं हा पण एक मुद्दा आहे ना तर प्रेक्षकांनी हे जरा मनावर की सगळ्याच प्रकारच्या नाट नाटकांना प्रेम द्या मग त्या त्या जॉनरची वेगळी नाटकं बाप रेस काय लिमिट तुम्ही रंगमंचावर जादू घडताना बघाल एवढं काय काय करण्यासारखं तुम्ही ऍक्टर्स बघून जाऊ नका कोण ऍक्टर्स आहेत म्हणजे फेस व्हॅल्यू बघून जाऊ नका म्हणजे फक्त प्रशांत नामलेच आहेत फक्त मुक्ता तरच मी जाणार जाणार असं काही नाहीये नाटक हे नाटक असतं ते छान असो तर वाईट असू शकतं म्हणजे चांगला कलाकार पण वाईट काम करूच शकतो हो 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 एक एकदम छोटा कलाकार नवीन कलाकार एकदम काहीतरी वेगळं आणि छान देऊ शकतो सो ते बघून जाऊ नका तुम्हाला वाटतंय विषय बघण्यासारखं असेल किंवा नाव इंटरेस्टिंग वाटतं तो बघा ते वाईट आहे की चांगलं आहे तर नंतरचा भाग आहे जाणारच नाही तुम्ही बाहेरपासून जस नाही करू शकत नाही छोटे कलाकार वाईटच असणार असं काही नाही आहे खूप खूपच आहे आपल्याकडे आहे 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 आणि जे मोठे कलाकार झाले ते छोटे होते, छोटे होते ना आम्ही आपण मोठं गेलं तर ते आताही जे तुम्ही म्हणताय की ओळखीचे चेहरे नाही ते उद्या ओळखीचे होणार आहेत तर त्यांना त्यांचा सुरुवातीचा प्रवास बघा तरी आता जे द प्रशांत दामले आहे त्यांनी पण कुठून तरी लहानच सुरुवात केली होती मोरूची मावशी ते नाटक विजय चव्हाणांचं होतं आणि सेकंड वॉज विजय पटवर्धन हो 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 त्याच्यानंतर प्रशांत प्रशांत पण आहेत असं असं होतं हो, त्याच्यानंतर ब्रह्मचारी मध्ये ते आता वरती आले ब्रह्मचारी झालं मग आता मी नॉस्टेल जे झालं मी <laughs> गेले ब्रह्मचारी मध्ये <laughs> <आ दे। laughs> मी पहिलं नाटक बघितलंय आयुष्यात ब्रह्मचारी बघितले आणि ते पण व्ही सी आर वर बघितलेलं मी डी होती गाकांकडे तिथे मी ते वीसीआरवर नाटक बघितलेलं पहिलं नाटक माझं आणि मी ससा म्हणायचे प्रशांत नमलेला ससा <laughs> मी ससा म्हणायची लहानपणी की ससा तो ससा त्याचं नाटक बघायचं असं मी म्हणायचे मला खूप ते नाटक खूप अजूनही आवडतं अजूनही मी बघतो यूट्यूबवर ते नाटक आणि ते प्लीज कोणी पुन्हा <laughs> 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 आणू आणायला जाऊ नका रंगभूमी एवढीच माझी कळकळीची कर, विनंती आहे त्या छान आठवणी आहेत ब्रह्म नको त्याचा रिमेक नको प्लीज वर्षा उजगावकर आ हा 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 यमु काय यमुना जरी खेळू यमुना इतकं सुंदर आणि तेव्हा एवढं शॉर्ट्स मध्ये वगैरे एवढं बोल्ड कॅरेक्टर तिने केलेलं तर त्यासाठी पण म्हणजे खूप चर्चेत राहिलेली ती तेव्हा आणि त्याला म्हणजे ऑफकोर्स प्रशंसा मिळाली तो सगळ्यांनाच प्रशंसा मिळाली आणि म्हणजे सुंदरच होतं ते नाटक प्रश्न एक छान आहे की तेव्हाच्या दिग्दर्शकांनी किंवा नेहमातांनी हे रेकॉर्ड करून ठेवलं की आपल्याला आज बघताय युट्यूबवर हो आता असं होतंय ना की रेकॉर्डिंग होत नाही डॉक्युमेंटेशन नाही होत मग जेव्हा आपण जर पुढे जातो दहा वर्षांनी आपल्या सूर्याची बिल्ले बघायचं या संचामधलं तर कदाचित आपल्याकडे बघायला कारण ते डॉक्युमेंटेशन होतच नाही होत नाहीये आणि कुठेतरी ना इन्सिक्युरिटी थोडी आहे काही कलाकारांमध्ये दिग्दर्शकांमध्ये आम्ही पण क्लिप्स घ्यायला जातो आम्ही त्यातला हार्डली तीन ते चार मिनटाचं दाखवतो पण आमच्याकडे तो राहतं ना डॉक्युमेंटेशन राहतं ते नाटकाचं की हां हे नाटक असं होतं ते कुठेतरी पुरावा ठेवा त्याचा म्हणजे अख्खं नाटक अपलोड करा असं मी म्हणत नाही पण जे काय म्हणजे खूप आहे आज अजूनही त्याबद्दल कारण जर आत्ताची जी पिढी आहे ती ओ टी टीचं पण जे वेबसिरीज आहेत त्यांचे ट्रेलर बघूनच ते बघतात फ्री आहे तरी पण म्हणजे अगदी नव्याण्णव रुपीजचं ते सबस्क्रिप्शन घेत आहेत मंथली तरी पण त्यांना ट्रेलर बघायचं आहे त्याशिवाय ते नाही बघत कॉन्टेंट तर ते नाटकाकडे वळण्यासाठी थोडं त्यांना दाखवणं तीच करणं ट्रेलर दाखवणं गरजेचं आहे असं हे माझं मत आहे कारण आपण वावरतोय त्याच पिढीमध्ये त्यामुळे पण मी याच्यापुढे जाऊन हे म्हणेन की जर पूर्ण नाटक रेकॉर्ड करून ठेवलं समजा निर्मात्यांनी आणि जेव्हा ते नाटक बंद होईल जेव्हा कधी काही प्रयोगानंतर म्हणजे दोनशे तीनशे प्रयोगानंतर जेव्हा नाटक बंद होईल त्याच्यानंतर कुठे एका प्लॅटफॉर्म मध्ये अपलोड केलं तर वाईटच काय काहीच वाईट नाहीये मी तर फॉर कारण कारण आज पण तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होणारच युट्यूब असून अजून कुठला प्लॅटफॉर्म असून दे रेव्हेन्यू मिळणार ऑफकोर्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना पाहायला पण मिळेल की त्यांना ऍक्च्युली परवडत नाही किंवा एकदमच आड गावामध्ये नाट्य नाटक होत नाही पण इंटरनेट आहे ते पण अटक बघू शकते प्रेक्षक तिकडूनच येणार आहे शेवटी तुमचा हो आणि प्रत्येक संचातला कलाकार वेगळा आहे ना रे प्रत्येक संचातलं डिरेक्शन वेगळं आहे प्रकाश योजनाकार वेगळा असेल कधीतरीच असं होईल की सगळी टीम अख्खी तशीच्या तशी तेहतीस वर्षानंतर सारखी आहे वीस वर्षानंतर सारखी आहे असं फार रेअर होईल आज पण चार चौघी हो आलं म्हणून आपल्या पिढीने बघितलं नाईन्टी वन मध्ये जेव्हा आलं होतं आपण नव्हतोच तेव्हा अगदीच लहान असू तेव्हाच्या पिढी आपण ऐकलं होतं की हा चार जोगी नाटक होतं लता नागरिकांचं होतं तेव्हा खूप ऐकलं होतं आपण खूप ऐकलेलं पण ते नाटकात काय होतं नेमकं किंवा विषय काय होता कोणालाच माहिती नाही आज नाटक आलं म्हणून माहिती आहे आज जर डॉक्युमेंटेशन करून ठेवलं आहे की नाही मला माहिती नाही पण जर ठेवलं असेल आणि पुढे 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 अपलोड झालं तर ते पुढच्या पिढी बंद पोहच नाही तर तीस वर्षांनी लोकांना माहिती असत चार जोगी होतं पण काय होतं विशेष माहिती नसणार माहित नसणार हो आणि या नोट अजून एक सांगेन की एक नाटक आता युट्यूबवरती अपलोड झालंय शरद हो oh. हे राम नथुराम युट्यूब oh, वरती oh, त्यांनी oh, oh, oh. त्यांच्या चॅनल वरती राष्ट्रीय सहावरती अपलोड केलंय नाटक बंद केलं त्यांनी अनाऊन्स करून शेवटचे प्रयोग आहेत त्याच्यानंतर आता त्यांनी वरती अव्हेलेबल करून दिलं की तुम्ही जाऊन बघा तिकडे ओके खूपच छान वाटलं मला चांगलं आहे सगळ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे याचा आणि परत ठीक आहे ना म्हणजे हे अपलोड झालं तरी पुन्हा येईल ना दुसरं तेच नाटक पुन्हा कोणीतरी घेऊन येईल थोड्या दिवसांनी तेव्हा कलाकार वेगळे आणि हा आणि शेवटी जेव्हा युट्यूबवरती नाटक असतं जो प्रेक्षक वरती बना युट्यूबवरती बना पण ज्याला नाटक नाट्यगृह जाऊन बघायचं तो बघणारच आहे असं नाही की वरती टाकलं म्हणून लोक नाट्यगृह मध्ये जाण जाणं बंद करते असं थोडी असत नाही आणि मी आहे ना लोकांना नाट्यगृहात जायला की नकळत तू बघ तुला मी म्हटलं नाही तू जाऊन बघ ढसा ढसा रडलास ना नकळत सारे घडले हो पण नकळतला जर तू पाठवलं असं करायचं गेलो पण नसतो कारण त्या नाटक नाटक युट्यूबवर इतक्या वेळ बघितलं होतं ते आणि स्टोरी इन्साईड आवड माहिती असते आणि आनंद हिंगणे कुठे तर कुठे इमेज एक होती की कॉमेडिक्स करतात फक्त कसं करता कधी कोणाला आयडिया नव्हती जेव्हा तुझ्या शब्दा खातर फक्त गेलो की नाही जाऊन बघ शब्द तो मांड ठेवून गेलो आणि जो रडलोय मी नाटकामध्ये त्या म्हणजे आनंद हिंगळे सगळ्यांनी रडवलं ते पण मग मा कथा माहितीये वाक्य माहितीये बऱ्यापैकी पार्ट होती नाटक बघून बघ त्यानंतर पण जर त्याने रडवलं असेल मग त्या कलाकाराची ताकद काय आहे त्याचा अंदाज मानू शकतो आपण नाही रे खूप अफाट अफाट विषय येतो आणि ते ज्या पद्धतीने स्विच करतात कॅरेक्टरमधून जे बाहेर पडणं जे असतं ना ते आनंद सरांकडून शिकावं बापरे म्हणजे नकळत सारे घडले नाटकाला जायचं माझं कारण न आनंद सर होतो मला बघायचं होतं ते एवढा सिरियस रोल कसा करतात आणि बापरे म्हणजे त्यांनी निशब्द केलंय इतकं सुंदर आहे ते नाटक आणि ते नाटक बसलंच मुळात छान आहे आधीचंही ते छानच नाटक होतं आणि हेही छान आहे त्यामुळे मग ठीक आहे आम्हाला अख्खं नाटक यूट्यूबवर अपलोड केलं चालेल आम्ही बघणार ते परत आल्यावर आम्ही बघणार असे आहेत नाटक वेळे अजूनही तर ही झाली आता नवीन नाटकं जी आपली येत आहेत ती आणि आपण भरपूर विषय अंतर करत परत येऊया आता पुढच्या नाटकाकडे जे आहे वरवरचे वधूवर रिलेशनशिपवर आधारित नाटक आलेलं हे पण विराजसने लिहिलंय विराजस कुलकर्णीने लिहिलं त्यानेच दिग्दर्शन केलं जोडी हो आणि सुजय आणि रेश्माची जोडी आणली त्याने पण ते, ते खूप मेहनत घेतली दोघांनी दिसतं आणि सूरज पारसनीस ऑफकोर्स त्या तिघांचं ते काम जे आहे नाटकात ते झालंय असं की ते नवरा बायको त्यामुळे ती केमिस्ट्री ना इतकी सुंदर वाटली त्या नाटकामध्ये पण की ते नॅचरलच वाटतं ते भांडतात तेव्हा फार गोड वाटतं आणि बटाट्याच्या काचऱ्यांचा सीन काही काही सीनच खूप म्हणजे तू आणि कशीच जास्त सांगू शकाल खूप जास्त खूप जास्त बटाट्यांच्या जा काचऱ्यांचा जा सीन तर म्हणजे तो सीन बघायला तुम्ही परत परत ते नाटक बघायला जाणार एवढा तो सीन छान झालाय वन्स मोर येतात त्या सीनला आणि पण नेपथ्याचं कलर पॅलेट पण खूप छान आहे ब्ल्यूज ठेवलाय हो ना खूप छान वाटतो बघायला त्यामध्ये खूप हो 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 खूप ते आहेत आणि त्याने फ्लोरिंग वापरलंय ब्लू कलरचे वेगळ्या वेगळ्या शेडचं फ्लोरिंग वापरलंय तो स्वतः पण कॉन्शियस आहे हो आणि मी गेले जेव्हा तालमीला मी ग्रँड रिहर्सलला गेलेले नाटकाच्या तेव्हा मी बघितलं ते फ्लोरिंग पहिलं मला नजरेत भरलं आणि काही वेळाने मी बघितलं विराजस विंगेतून बघत होता ते फ्लोरिंग Uh, कसं वाटतंय कसं वाटतं कारण पहिल्यांदा लावलेलं त्यांनी सगळं आणि मी त्याकडे बघितलं त्याने माझ्याकडे बघितलं नाही मी फ्लोरिंग बघतोय कसं वाटतं मला ते आणि uh, मी म्हटलं हो मी हे पहिल्यांदा बघते मी कुठल्या नाटकात असून फ्लोरिंग असं बघितलं नाही ते खूप छान दिसतंय म्हटलं मी म्हटलं ते छान दिसतंय ना हा बस आता ब बा, आता बाकीचे सगळे कॉपी करतील असं पण तो पुढे म्हणाला पण मी सुरुवात केलेलं तुम्ही लक्षात ठेवा असं तो म्हणाला त्यामुळे आज मी उल्लेख करते विराजसने पहिल्यांदा केलं मी तरी मी पहिल्यांदा ते ना ह्या नाटकात बघितलं वधूवर वधूवरमध्ये पण ते नाटक अजून एक सांगेन की त्यांनी आता नवीन एक उपक्रम चालू केले हो की सौदर्तीच्या तिकीट सो बेसिकली आता जे डे चे शोज असतील काही काही शो, का शो म्हणजे एका महिन्यामध्ये मेबी एक एक किंवा दोन शो बरोबर पण ते तिकीट सवलतीच्या दरामध्ये ठेवणार आहे तीनशे रुपयांची त्यांचा हेतू एवढाच आहे नैदी संस्था कलाकार खानाचा की प्रेक्षकांना ज्यांना परवडत नाही की ज्यांना पुढून नाटकं बघायचं पाचशे रुपयाची तिकीट खूप महाग वाटतं बरोबर आणि अंडरस्टँडेबल की आहे महाग म्हणजे आहे महाग त्यांना कुठे ते परवडावं म्हणून त्या तीनशे रुपयात तिकीटं ठेवली आहेत बरोबर पुढची काही सीट आणि असं नाही की फक्त स्टुडंटसाठी कोणी त्याचा लाभ घेऊ हो शकतात लाभ घेऊ हो शकतात पण आहे यंगस्टर ची गर्दी होते या नाटकाला पण यंगस्टर्स यंगस्टर्सने बघा वरवरचे वधूवरला गर्दी करा ऑफकोर्स बऱ्याच जणांचं पहिलं नाटक आहे मी खूप जणांकडून ऐकत मी आम्ही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बघतो तर ही चांगली गोष्ट आहे पण तुम्ही जर वळला तर नाटकांकडे तर बाकीची पण थोडी बघा वेगळ्या वेगळ्या जॉनरची तुम्ही एक नाटक आयुष्यभरासाठी तुमच्या शिदोरीत राहणार एवढं तर मी गॅरंटी देते तुम्हाला त्यामुळे सगळ्या प्रकारची नाटकं बघा आणि वरवरचे वधूवरचं दुसरं असं की सुमित राघवनं गाणं गायलं आहे त्यामध्ये फुलवा कामकरने डान्स बसवले हो त्यामुळे ते नाटक आहे एन्जॉय करणार का आणि आहे, आहे आ, मुल, तो, तो फार असं उपदेश वगैरे नाही आहे नाटकामध्ये पण ते जे दिलेत ते बरोबर करेक्ट ठिकाणी दिलेत की आहेत ह्या काही तफावत मुलींनी आत्ता आत्ताच्या मुली लग्नासाठी जे काही बघतात मुलांमध्ये मुलं जे काही बघतात तर तो थोडासा दृष्टिकोन बदलण्याची कुठेतरी गरज आहे कुठेतरी समजून घेणं फार गरजेचं आहे जे आत्ताच्या पिढीमध्ये नाही आहे की जाऊ देत नाही आहे काडी मोड तर तसं नाही आहे थोडंसं कुठेतरी जुळवून घ्यावं असा विषय नाटक पंचवीस प्रयोग झाले पंचवीस झाले ना मग काय म्हणजे ते होणार ते पाचशे प्रयोग आरामात ते होतील सगळ्याच नाटकाचे पाचशे प्रयोग होऊ देत म्हणजे जास्ती लोकांनी बघू देत ते थिएटर खाली असतं ना ते वाईट वाटत ना पण खूप चांगल्या नाटकाला मागे नाही तर तुम्ही काय गमवताय आम्ही तुम्हाला काय सांगू असं होतं ते कारण तुम्ही कॅमेरात बंद झालेलं नाटक नाही म्हणजे ते तुम्ही लाईव्हच बघायला पाहिजे कारण ते लाईव्ह कसं चांगलं दिसेल ह्याचा विचार तांत्रिक जी टीम असते टेक्निकल टीम त्यांनी तसा विचार केलेला असतो की तुम्ही लाईव्ह तुम्ही कसं एन्जॉय कराल कॅमेऱ्यासाठी नसतं जसं कॅमेऱ्यासाठी वेगळ्या गोष्टी असतात जे आपण पिक्चरमध्ये वगैरे यूज करतात ते वेगळ्या गोष्टी त्यामुळे ते कॅमेऱ्यात बंद व्हायचे नाटक वाट बघू नका ते नाटक बघा प्रत्यक्ष जाऊन एवढंच मी सांगेन आव्हान करेन खूप बोलले मी बापरे <laughs> आणि भरपूर नाटकं नवीन येतात त्याबद्दल आपल्याला खूप आपल्याला खूप बोलायचं आहे सौरभ आता खूप नाटकं येतात दोन तीन आठवड्यामध्ये त्यामुळे मला वाटतं तुर्तास आपण आता प्रेक्षकांची रजा घेऊया आणि जर तुम्हाला काही विषय अजून आमच्याकडनं एखाद्या नाटकाबद्दल बोललं गेलं पाहिजे असेल तर आम्हाला कळवा कर, कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये मेसेजांबद्दल कळवा विषय म्हणजे बद्दल कळवा त्याच्याबद्दल काय बोललं गेलं पाहिजे का हो तो वेगळाच विषय होईल नाट्यगृहांची नाट्य नाट्य सध्याची अवस्था व्यवस्था हे सगळं बोलूया आपण आहेत काही आपण त्याबद्दल अभ्यास करून बोलूया मला वाटतं कारण आहे कलाकारांची खूप दिवस ती कंप्लेंट आहे खूप वर्षानुवर्ष हो प्रेक्षकांची पण लेग स्पेसच कमी असते आणि नेमकं आपण बसल्यावरच बाकी ज्यांना आठवतं की मला इथूनच पासवायचं होतं मग ते सॉरी 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 का पण काही काही नाटकांचं एक चांगलं आहे की त्यांनी ठरवलं की या वेळेला एंट्री नाही तर एंट्री बंद करतात हे खूप छान म्हणजे मला तर ही खूप छान गोष्ट वाटते एकदा नाटक चालू झालंय तुमच्या समोर कोणी जात आहे तुमच्या पायावरती कुठे पाय आडून जाते हा प्रकार कुठे होतंय जेव्हा तुझ्याबद्दल ते होईल तेव्हा तुला नाही आवडणार माझ्या बरोबर झालंय <laughs> म्हणजे नाटक आम्ही दोन मिनिटं लेट होतो तो दोन मिनिटं म्हणजे त्यांनी दहा मिनटं ग्रेस ठेवलेला त्याच्यानंतर दोन मिनिट आम्ही लेट होतो म्हणून मी ठीक आहे म्हटलं ठीक आहे नाही जात बरं ठीक आहे म्हणजे मुंबईत होऊ होऊ हे मुंबई की पुण्यामध्ये नक्कीच हो पण कुठे ना कुठे शिस्तीचा भाग पण आहे की जर साडेसात नाटक आहे तुम्ही एक किमान तास व लवकर हे बघ मी जाते मी लवकरच जाते सगळ्यांना भेटते आधी वगैरे मग नाटक बघते पण त्या दिवशी झालं काहीतरी मग नाही लेट झाला थोडा ठीक आहे खूप लांब होतं ते जाऊ दे ठीक आहे म्हणजे आहे खरंच पण नाटक सुरू व्हायच्या साधारण नाटक सुरू झाल्यावर वीस मिनिटांनी वगैरे लोक येतात आपण मिकीला गेले तुला आठवतं इंटरवलच्या इंटरव्हलच्या पाच मिनिटात आधी एक बाई आली का आली तू असं झालं माझं की अगदी आणि ती स्टेजवरच घुसणार होती आज पण तशी आली आणि मला वाटतं ही मला वाटतं नाटकातील कॅरेक्टर आहे पण नंतर ती बसली हो <laughs> 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 नाटकातलं कॅरेक्टर असं वाटलं विंगेतून कोणतरी <laughs> कॅरेक्टर एंटर करते so सो एनएमएसीसीचा शो बोलतोय आपण मिकीचा आणि क्यूबमध्ये तो शो लावला होता आणि सेट थोडा मोठा झालेला तो क्यूबच्या मनाने नेक्स्ट टाइम विराजस लावणार आहेत स्टुडिओ थिएटर मध्ये तेव्हा आपण परत जायचं हेच नाटक कशा अजून लावणार हो हो थिएटरांची हो 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 थिएटरची बाकीची नाटकं बघायची आहेत तो आणणार मुंबईत आणावीच लागतील त्याला विराजस नाटक आण तर या नोटवर आपण थांबूया मला वाटतं सगळ्यांना शुभ दीपावली आणि तुलाही शुभ दीपावली तुला सौरभ आणि नवीन नाटकं आता येतील तर आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये थँक्स सौरभ